ग्राम विश्वी येथे शिवसेनेचे दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभे करण्यात आले होते. मात्र नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून आपले विकासाचे उमेदवार निवडून दिले. एकूण 13 उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी शिवसेनेचे 8 उमेदवार निवडून आले आणि आपली पुन्हा एकदा आमने-सामनेची लढाई मध्ये सरपंच पदासाठी दावेदार ठरले. जनतेला जे उमेदवार निवडून द्यायचे होते त्यांचे पारडे मत देऊन जनतेने जड केलं आणि आपल्या गावाचा विकास करण्यासाठी पुन्हा संधी दिली. त्याचबरोबर निवडणुकीमध्ये निवडून आलेले उमेदवार यांनी जनतेला आम्ही विश्वास देतो की आम्ही गावातील विकास करू आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करू असा विश्वास यांनी व्यक्त केला. MCN न्यूज करिता दीपक देशमुख, मेहकर तालुका प्रतिनिधी.